अनिल परब आणि सदानंद कदम यांचा जो दापोलीतला रिसॉर्ट होता त्याच्यावर तोडक कारवाई झाली मात्र त्यावर जो दंड आकारला होता तो त्यांनी भरलेला नाही त्याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर किरीट सोमय्या आहेत तुम्ही आरोप के होता, केला होता त्यानंतर तोडक कारवाई झाली मात्र आता दंड भरला नाही असं म्हणताय नक्की काय म्हणायचं अनिल परबने जो घोटाळा केला आहे त्या संदर्भात चोरी पण केली आहे खोटंही बोलले आहेत फोर्जरी केली आहेत फसवणूक केली आहे आणि त्यामुळे पहिला जो साई रिसोर्ट सी कॉन्स रिसोर्ट वर पाच कोटी पाच लाखाचा दंड ठोठवण्यात आला आहे यांनी भरला नाही म्हणून अनिल परब आणि सदानंद कदम यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे जो पैसा त्यात गुंतवला तो बेनामी पैसा होता भ्रष्टाचाराचा पैसा होता अनिल परब त्याचा हिशोब देऊ शकले नाहीयेत म्हणून एका बाजूला ईडी दुसऱ्या बाजूला इन्कम टॅक्स तिसऱ्या बाजूला ईओडब्ल्यू चौथ्या बाजूला पर्यावरण मंत्रालय आणि पाचवं जिल्हाधिकारी सगळ्यांतर्फे अनिल परबवार कारवाई सुरू कधीपर्यंत कारवाई होईल असं वाटतं सुरू झाली आता तोडण्याचं काम सुरू झालं अर्धा तो, त्यांनी तोडला काही बाकी आहेत तो पुढे तुटणार त्याचबरोबर जप्तीची प्रक्रिया सुरू आता या सगळ्यांच्या इन्कम टॅक्सच्या नोटीसीस आल्या आहेत ईडीच्या आलेल्या आहेत कलेक्टरचा चा आला पर्यावरण मंत्रालयाचा अनिल परबला हिशोब तर द्यावाच लागणार तुम्ही जे आरोप करतायत ते आरोप अनिल परब वारंवार कधीही प्रतिक्रिया देतात तेव्हा ते फेटाळत असतात काय वाटतं त्या जामीन कशाला घ्यायला गेलं जामीन तर त्यांनी घेतलं जर आरोप खोटे होते तर जामीन का घेतले आणि आता किरीट सोमयने भारत सरकार राज्य सरकार न्यायालय दापोली न्यायालयाने सांगितलं अनिल परबने जो गोंधळ केलाय त्याचा तपास सुरू झाला पाहिजे न्यायालयाने समन्स केलाय अनिल परबला आता ठाकरे सरकार नाही आहे की जे घोटाळेबाजांना वाचवण्याचं काम करत होते आता शिंदे फडणवीस सरकार आहे हितोप तर द्यावा लागणार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर जे दंड आकारण्यात आलेले आहे त्या संदर्भात लवकरच त्यावर कारवाई होणार आहे आणि त्यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई देखील होणार आहे असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे तसेच आज वाळकर श्रद्धा वाळकर आहेत तिचे वडिलांना घेऊन किरीट सोमय्या हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत आता ते थे, थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी निघालेले आहेत श्रद्धा वाळकरचे वडील देखील त्याच ठिकाणी सागर बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत कॅमेरामन अजित कदमचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट